हरिओम। माझं नाव भगवान श्री तुकाराम पाटील, उपासना केंद्र पिसातरी, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर। आज आमच्या वहिनीला आलेला एक अनुभव मी तुम्हाला शेअर करतो। 2018 साली वहिनीला काकेमध्ये एक गाठ उठली। गाठ उठल्यानंतर त्याची तपासणी झाल्या, सर्व झालं। हॉस्पिटल वारानगर यांच्याकडे ट्रीटमेंट सुरू झालं। ट्रीटमेंट सुरू झाल्यानंतर तिचे अचानक केस जायला लागले, अंगावरचे पूर्ण केस, चेहऱ्यावर पूर्ण डाग, पूर्ण चेहरा विद्रूप व्हायला लागला। तब्येत तर पूर्ण एक 20 ते 25 किलो ह्या पद्धतीत झाली तिची। डोक्यावर एकही केस नाही। गाठ आहे म्हणल्यावर आम्हाला वाटलं की कॅन्सरची गाठ। त्या हॉस्पिटलमध्ये आपले श्रद्धावान आनंद कोरे होते, ते म्हणले की ऑपरेशन करून ही गाठ आपण काढूया आणि त्यानंतर ही गाठ आपण चेक करायला पुण्याला पाठवूया। त्यानंतर ती गाठ तिने ऑपरेशन करून काढली। काढल्यानंतर चेक करायला दिली। चेक करा दिल्यानंतर काही प्रॉब्लेम आला म्हणून, काही प्रॉब्लेम नाही, गाठ नॉर्मल आहे म्हणून सांगितलं तिने। त्यानंतर परत तिने तिच्या शरीरावर परत एक गाठ निर्माण झाली, परत दुसऱ्या काकेमध्येच। परत तिने रक्ताचा रिपोर्ट कोल्हापूरमधील हे मोठी लॅब आहे त्यांची, त्यांनी चेक केलं। चेक केल्यानंतर सांगितलं की हा ब्लड कॅन्सर आहे। त्यानंतर ज्यावेळेला भावाला कळलं की हा ब्लड कॅन्सर आहे, त्याला भावाच्या पायाशी जमिनीत सरकले। आता ब्लड कॅन्सर म्हटल्यावर विषय संपला। हे पेशंट गेलं, भाऊ घरी आला, घरात कुणाला काय कुणालाही कोणी काय सांगितलं नाही, काय झालं। भाऊ तर पूर्ण हँग झाला आहे, काही सुचना आज। परत डॉक्टर म्हटलं की एक चान्स आपण घेऊया, परत हा माझी लॅब मला धोका देणार नाही हे मला पूर्ण खात्री आहे, एकदा परत चेक करूया आणि हा रिपोर्ट पुण्यासून मागूया। परत एकदा चेक करायला दिले पुण्याला। दुसऱ्या दिवशी बरोबर 4 वाजता डॉक्टर गणपुलेंचा भावांना फोन आला। भावांना फोन आला, भावाने अंगात जरा असं अंगात कापडभरासारखं झालं, काय येतो रिपोर्ट काय समजना। बाहेर गेला, आम्ही आता आहे फोन आलेला समजते आम्हाला, आत्ताच पुढं काय नेमकं झालं, आम्ही सगळी स्तब्ध आहे। नेमकं आम्हाला समजलं की हा फोन डॉक्टरांचा आहे, बघूया। बाहेरनं डॉक्टर म्हणतात की ही पहिली आयुष्यातली माझ्या पहिली केस आहे की रिपोर्ट नॉर्मल आहे, हा ब्लड कॅन्सरच नाही, ह्याला एकही पॉईंट ह्याच्यात नाही आहे। मी पहिलीच पेशंट बघतोय की 99% कॅन्सर ब्लड कॅन्सर आहे सांगितलं आहे आणि ह्या आता रिपोर्टमध्ये मोनेतून रिपोर्ट आला की नॉर्मल, पूर्णपणे नॉर्मल आहे आणि आत्ता त्या पेशंटला पूर्णपणे रिकवरी मी करणार। माझा भाऊ तिथंच हरिओम बापूराय अंबज्ञ असं तिथंच वराडला आणि आत परतच आला। आईला मिट्टी मारली, आई बापू आपलं का भाईकलं, सगळी रडली। भयानक मोठा अनुभव हा मला आलेला, सगळी रडली। ती आता वहिनी एकदम नॉर्मल, पूर्ण केस आलेत, पूर्णपणे माणसात अगदी एक नंबर। सगळी जेवढी माणसं होती ती अशी राहिली, हे घडलं हे फक्त त्याच्यामुळंच घडलं हे सगळ्यांनी मान्य केलं। हरिओम श्रीराम अंबज्ञ।